नाका बालिंगा रोड पाण्यात, 95 बंधारे अजूनही पाण्याखाली। सांगलीमध्ये आर्मीचं पथक दाखल, पूरस्थितीची पाहणी सुरू। सांगली मिरजमध्ये दोन ठिकाणी तुकड्या तैनात। पंढरपुरामधील चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ, वीर धरणातून विसर्ग केल्यामुळे पातळी वाढली। मंदिरासह संतांच्या समाध्यांना पाण्याचा विळखा। राज्यात धोधो पाऊस, पण मराठवाड्यात मात्र पावसाचा खो, अनेक प्रकल्प अद्याप तहानलेले। नाशिकात पुन्हा सिटी लिंक बस चालकांचा संप, शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प, तर वेतनात वाढ करण्याची मागणी। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल, 7 आरोपींविरोधात आरोपपत्र, महत्वाचे पुरावे नमूद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मांडणार आपली भूमिका। जखमी वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी श्रावणबाळाची धडपड, पुरात तुंबलेल्या रस्त्यातून 18 किलोमीटर पर्यंत पायपीट, गडचिरोलीमधील हृदयद्रावक घटना। शिवडीमध्ये चालत्या ट्रेनमध्ये तरुणाचा जीवघेणा स्टंट, या स्टंटमुळे तरुणाचा एक हात आणि पाय तुटला, व्हिडिओ व्हायरल। साताऱ्यामधील सासपडे हरपळवाडी रस्त्यावरील बिबट्याचा मुक्त संचार कॅमेरात कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण।